रसिक श्रोते हो नमस्कार. का कोणा स्टॉक सर नेहमी असंच घडतं, प्रत्येकजण खोटं बोलून जातो आणि शेवटी खरं बोलायला मलाच यावं लागतं. पण महात्मा गांधीजींनी सांगितलं शेवटी सत्याचाच विजय होतो, म्हणून सत्याचा विजय साकारण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे कोड क्रमांक 66 आणि विषय म्हणतोय जेनेटिक फूड आमच्या भारतासाठी कुठल्याही प्रकारे किंवा आमच्या आरोग्यासाठी उपयुक्त नाही. आता माझा विरोधक मित्र या ठिकाणी आला आणि फार सुंदर बोलला, गोडगोड बोलला. त्यानं सांगितलं की आजारी माणसाला निसर्ग नसताना सुद्धा त्यावेळेस जर आपण जेनेटिक फूड म्हणजे त्याला आपण ती उपलब्ध करून देऊ शकतो. मला वाटतं आजारी माणसाला अजून आजारी करण्यासाठी जर जेनेटिक फूड उपयोग असेल अशा मात्र मित्राचं माझं म्हणणं पूर्णपणे मला या ठिकाणी चुकीचं वाटतं. जेनेटिक फूड म्हणजे नेमकं काय? जेनेटिक फूड म्हणजे एखादा पदार्थ असेल, एखादं फळ असेल, त्याच्यावरती प्रक्रिया करून ते वर्षभर त्याला टिकवणं याचा अर्थ जेनेटिक फूड होतं. परंतु मला वाटतं याची सुरुवात सगळ्यात पहिले जर कुठं झाली असेल तर 1983 चीनमध्ये झाली आणि चीनमध्ये तंबाखू या पदार्थावरती खऱ्या अर्थानं सर्वप्रथम जेनेटिक फूडच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याच्यावरती प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 1994 अमेरिकेमध्ये टोमॅटोवरती प्रक्रिया करण्यात आली, 1995 ज्वारी आणि बटाट्यावरती प्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं अमेरिकेची NDA नावाच्या संस्थेने असं सांगितलं की जेनेटिक फूड हे खऱ्या अर्थानं आमच्या शरीरासाठी घातक आहे. आणि म्हणूनच बराक ओबामाच्या मिसेस मिशेल ओबामा यांचा लट्टपणा वाढला होता जेनेटिक फूडमुळे. त्यामुळे त्यांनी जेनेटिक फूडवरती बॅन आणला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी परिस्थिती स्वतःची सुधारण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं असं या ठिकाणी आंब्याच्या रसाचं उदाहरण देण्यात आलं की सीझन नसताना सुद्धा आम्ही आंब्याचा रस खाऊ शकतो. पण असं म्हटलं जातं आंबा पिकवतो, रस गळतो, कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो. मला वाटतं खऱ्या अर्थानं त्या 4 महिन्यामध्ये आंब्याचा रस खाण्याची जी मजा आहे त्या इतर सीझनमध्ये नाही. ही विरोधक मित्रांनी कुठंतरी जाणीव करणं गरजेचं होतं. इतकंच नाही, नैसर्गिक असं म्हटलं जातं की नैसर्गिक चिमूटभर खावं आणि जेनेटिक फूडच्या माध्यमातून मिळणारं मुठभर सुद्धा कधीच खाऊ नये. जे चिमूटभर आहे ते आमच्या शरीरासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं आहे, दर्जाचं आहे. आणि जे खऱ्या अर्थानं मुठभर आहे ते आमच्या शरीराला कधीच साथ देणार नाही. अतिशय अवघड विषय असताना देखील खऱ्या अर्थानं या विषयावरती बोलत असताना माझ्या विरोधक मित्रांना मला सांगायचं आहे की एखादं मूल जर पांगळं जन्माला आलं तर याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या मुलाला जन्म द्यावं. मला वाटतं जेनेटिक फूड हे अमेरिकेतून बाहेरच्या देशातून आमच्या देशामध्ये आलं, परंतु खऱ्या अर्थानं ते आमच्या देशामध्ये आलं म्हणून त्या देशाचा आणि आमच्या देशामध्ये त्याचा वापर करावा हे पूर्णपणे चुकीचं आहे. मला वाटतं अमेरिकेची तुलना आज भारतानं करावी, म्हणून 2 वर्षाच्या मुलाच्या जावळाची तुलना 80 वर्षाच्या वैरुद्ध झालेल्या टकलाशी करावी असं मला या ठिकाणी वाटायला लागतंय. ही वस्तुस्थिती आहे जेनेटिक फूडच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नैसर्गिक गोष्टी ज्या आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्या कुठल्याही प्रकारे पोहोचताना दिसत नाही. आज खऱ्या अर्थानं बघा, तुम्ही एखादी पपई घ्या आणि ती पपई खऱ्या अर्थानं त्या सीझन सोडून जर तुम्ही खाण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं ती शरीराला आमच्या उपयुक्त ठरणार नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारचा पदार्थ घ्या, त्याच्यावरती तुम्ही शस्त्रक्रिया करा आणि तो वर्षभर खाण्याचा प्रयत्न करा, ते आनंद आमच्या आयुष्यामध्ये निर्माण होणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आत्ताची मुलं पहा, 20व्या वर्षी त्यांना चष्मा लागतो, त्यांच्यामध्ये लट्टपणा येतो, कारण जेनेटिक फूडचा वापर ते जास्त प्रमाणामध्ये करतात. पण माझे पूर्वज पहा, अजूनही माझे 90 वर्षाचे आजोबा पूर्णपणे व्यवस्थित आहेत, व्यवस्थित चालतात, व्यवस्थित पाहतात आणि व्यवस्थित ऐकतात. मला वाटतं जर त्या काळामध्ये अशा पदार्थाचा वापर जर त्यांनी केला असता तर त्यांना चालता बोलता आणि वागता सुद्धा आलं नसतं. ते ज्यांना कळालं, माझ्या 90 वर्षाच्या आजोबाला कळालं, ते तुम्हाला कळावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो, जय महाराष्ट्र.